आज प्रामाणिकपणे आंदोलन होतं, प्रामाणिकपणे मंत्री गेले, मुख्यमंत्री गेले, सगळे अधिकारी गेले, सगळे आम्ही पाठवले, परंतु हे कुठेतरी एक माणसाने कायद्याच्या चौकटीमध्ये जे नाही बसणार त्याची मागणी करणं हे योग्य आहे का? आणि म्हणून ज्या गोष्टी आता ज्या गोष्टी बाहेर येत आहेत, आणि देवेंद्रजींना हे करणं, आता कोणीतरी म्हणालं, अंबादास तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांच्या बद्दल ते बोलत नाहीत, ह्यांच्याबद्दल बोलतायत, म्हणजे आमच्या दोघा आमच्यामध्ये काही दुफाळी होणार नाही, कारण माझ्याबद्दल पण बोललेला आहे तो, आणि जरी नसेल बोलला तरी सुद्धा सरकार म्हणून आमची कलेक्टिव्ह जिम्मेदारी आहे, कलेक्टिव्ह जबाबदारी आहे. त्यामुळे अशा प्रकारचं हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून जे येत आहे, मग का नाही बोलणार हे लोक की मग ही भाषा कुणाची आहे, हे सगळं स्ट्रॅटेजी कुणाची आहे की एकाला एकावर आरोप करायचा दुसऱ्याला सेफ ठेवायचं. पण आमच्या सरकारमध्ये कुठलाही निर्णय, मी घेतलेले प्रत्येक निर्णय दोन्ही DCM आमचे संबंधित मंत्री यांच्याशी चर्चा करूनच घेतली.